पाणी ही आपल्या जीवनातील अति आवश्यक अशी गरज आहे आणि पाण्यामुळे आपली रोजची चालणारी जीवनशैली ही सुद्धा अधुरी आहे. यवतमाळमधील संगम चौकामध्ये 200 परिवार राहतात. हे परिवार गेली 20 वर्षापासून पाण्याच्या समस्येमुळे परेशान आहे. त्यामुळे या परिवारांना आपली रोजची दिनचर्या कशा प्रकारे एवढ्या पाण्यामध्ये भागवाई याचा खूप मोठा प्रश्न पडत आहे. आम्हाला 5 वाजतापासून उठा लागते, पाणी मिळत नाही, नळ येत नाही, बारीकदार राहते, आसपास नळ आहे, आमच्या घरी नळ नाही, त्यासाठी आम्हाला खूप त्रास भोगावा लागते. लहान लहान लेकरं आहे, पाणी मिळत नाही, गर्दी खूप होती. पाण्याला घेऊन आमची तर मेन गोष्ट नळ नाही आणि नळ आहेत शेजारी पाजारी तर त्याची बारीक धार येते कमी आणि 8 दिवसातून एकदा नळ येते, 8 दिवसातून एकदा किंवा दोनदा. आणि आम्हाला पाणी म्हणजे खूप दुरून आणावं लागते. आहे हापशी आमच्या फैलामध्ये, पण ते गोदाम फैलामध्ये, आमच्या फैलात हापशी नाही आणि सरकारी नळ आहे. आला आमची आजी पाणी भरतावर त्या नालीत पडली तर तिचा हात मोडला, फ्रॅक्चर झाला. काय करणार आहे, उन्हात अनात पाणी भरणार आहे, 8-8 दिवसात भरून ठेवणार आहे. एवढे लेकरं मरणार, लेकरं लढते, उन्हात अनात पाणी भरतो आम्ही तर हे लोकांनी दिसत नाही का असं. माझं हे बघा छोटंसं घर, या घरामध्ये आम्ही 5 जणं राहते. 5 जणं राहिल्यामुळे पाणी कुठे भरून ठेवावं आणि कुठं काय करणार काही समजत नाही. त्याच्यामुळे सकाळी दूर हापशी असल्यामुळं सकाळपासून 5 वाजतापासून लाईनमध्ये उभं राहावं लागते. एवढ्याशा खोलीमध्ये आम्ही कसं राहावं काय राहावं, तर माझी एकच मागणी आहे की संगम चौकामध्ये हापशी लवकरात लवकर द्यावी. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की यवतमाळमधील संगम चौकामध्ये एक हँडपंप बसणे आवश्यक आहे. त्याकरिता यवतमाळमधील PHEला कॉल करून मदत मागावी. त्यांचा नंबर आहे 0732-24-69-00. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडियानासाठी.